आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा. भारतीय बौद्धांचा प्रसिद्ध आणि सर्वात प्रमुख सण 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, म्हणजेच धर्म परिवर्तन केलं. तेव्हापासून हा सण भारतीय बौद्ध धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी देश विदेशातून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी नागपूर येथे एकत्र येऊन धम्मचक्र परिवर्तन दिन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोल्हापुरातही वेगवेगळ्या ठिकाणी बौद्ध समाजाने हा सण साजरा केला. यावेळी बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार मान्यवरांनी मांडले. त्याचबरोबर राष्ट्रीय बुद्ध अभियान धम्म विचार जागृती अभियान सुरू करण्यात आलं. त्यांचे उद्घाटन भदंत थेरो संमेलनाध्यक्ष डॉक्टर आह साळुंके यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात स्वागत ऍडव्होकेट इंद्रजित कांबळे यांनी केलं. तसेच शिवाजी पेठ येथे बहुजन ऐक्य परिषद व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ऍडव्होकेट पंडित सडोलीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. स्वागत अमोल कुरणे यांनी केलं. यावेळी मनीषा कुरणे, दलित महासंघाचे बाळासो साळवी, जिल्हाध्यक्ष जयसिंग जाधव, विक्रम कांबळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामॅन कृष्णात कांबळेसह बरकत पै पन्हाळकर.